1% ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, भविष्यात सर्व प्रकारच्या लढाई करून त्या आम्ही जिंकूच, असा भरोसा माजी आमदार प्रकाश शेंगे यांनी व्यक्त केला. येत्या 11 ऑगस्ट रोजी सांगलीत होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित विविध समाजातील नेत्यांनी ओबीसी महाएल्गार मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. पाहूया काही बोलक्या प्रतिक्रिया. 1% सुद्धा ओबीसी आरक्षणाला जे आहे आम्ही धक्का लागू देणार नाही. शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काय निर्णय घ्यावे लागतील तर ते सुद्धा आम्ही करू. आणि हा ओबीसी जो आहे तो रस्त्यावरची लढाई, राजकीय लढाई आणि न्यायालयीन लढाई जी आहे ती पूर्ण तयारी जी आहे ती आम्ही करून ही लढाई जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दरम्यान ओबीसी महाएल्गार मेळाव्याची सर्व ती तयारी झाली असून विविध समाजातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर पर जिल्ह्यातीलही लाखो समाज बांधव मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक माजी नगरसेवक विष्णू माने यांनी दिली. ओबीसी आरक्षण बचाव मेळावा करतोय आपण आणि लाखोच्या संख्येनं जिल्ह्यामधून असेल, सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल आणि सांगली जिल्ह्यामधून सर्व 12 बलुतेदार ओबीसी बांधव लाखोच्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. त्याचा मेळावा हा या सांगली जिल्ह्यामधील ऐतिहासिक मेळावा होत आहे आणि त्याचं स्वागत व नियोजन आम्ही सांगलीकर सर्वच लोकप्रतिनिधी असतील आणि सामाजिक कार्यकर्ते ओबीसी बांधवांच्या माध्यमातून सकल ओबीसी समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही करतोय. दरम्यान ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच मेळावा यशस्वी होण्यासाठी आमचे हजारो युवा सैनिक यामध्ये सहभागी होतील असा विश्वास सचिन कांबळे यांनी व्यक्त केला. आज रोजी शिवसेना युवा सेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं ओबीसी महामेळावा जो एल्गार मेळावा आहे सांगली जिल्ह्यामध्ये SC ST ओबीसी भटके विमुक्त जातींसाठी आरक्षण बचावासाठी जो हा मेळावा काढलेला आहे त्या मेळाव्यासाठी शिवसेना युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने आज रोजी प्रथम आम्ही या ठिकाणी पाठिंबा दर्शवतो. दरम्यान ओबीसी समाजाला संविधानाने जो मानसन्मान दिला आहे या मानसन्मानाला जर कोणी धक्का पोहोचत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा माजी महापौर संगीता खोत यांनी दिला आहे. संविधानानं जो मानसन्मान दिलेला आहे त्या मानसन्मानाला जर धक्का पोहोचत असेल, हा ओबीसीच्या अस्मितेला जर धक्का पोहोचत असेल तर ओबीसी कदापिही सहन करणार नाही. सर्व ओबीसींना मी परत एक वेळ आवाहन करते, आमंत्रणाची वाट बघू नका. ही आपली लढाई, ही आपल्या हक्काची लढाई आहे. आपण मोठ्या संख्येनं येणाऱ्या 11 तारखेला वाजत गाजत सांगलीमध्ये यावं आणि आपली ओबीसींची ताकद महाराष्ट्राला दाखवावी. दरम्यान घटनेने दिलेले ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ना मी कुठल्या पक्षाचा ना मी कुठल्या जातीचा, मी फक्त ओबीसीचा म्हणून एक दिवस समाजासाठी म्हणत जास्तीत जास्त संख्येने सांगलीतील ओबीसी महाएल्गार मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संजय विभूते यांनी केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या ठिकाणी ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण वाचवण्याची भूमिका ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची आहे. मी ना कुठल्या पक्षाचा ना कुठल्या जातीचा, मी फक्त ओबीसीचा म्हणून सांगली जिल्ह्यातल्या तमाम ओबीसी बांधवांना, तमाम ST ST SBC मुस्लिम सर्वांना माझं आवाहन आहे की उद्याच्या रविवारच्या या महामेळाव्यासाठी आपण एक दिवस समाजासाठी या संकल्पनेतून आपण सर्वांनी ताकदीनं उपस्थित राहावं अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवाहन करतो. दरम्यान ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सांगलीत महाएल्गार मेळावा महत्त्वपूर्ण असून याद्वारे आवाज उठवला जाणार आहे. तरी यामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगरसेविका सविता मदने यांनी केले आहे. ओबीसींना न्याय मिळवण्यासाठी आपला आवाज उठवण्याचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावी अशी माझी नम्र विनंती आहे. दरम्यान सांगलीत 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाएल्गार मेळाव्यास लाखोच्या संख्येने लोक येतील आणि हा मेळावा ऐतिहासिक होईल असा भरोसा माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केला. सांगली येथे तरुण भारत स्टेडियम मध्ये रविवारी 11 तारखेला 2 वाजता माननीय छगन भुजबळ साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली हा ओबीसी समाजाचा महामेळगार मेळावा होणार असून त्या मेळाव्यासाठी सर्व ओबीसी समाज घटकांनी
सांगली असू दे, सोलापूर असू दे, कोल्हापूर असू दे, सातारा असू दे, या जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती द्यायची आहे व ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी पार पाडायचा आहे. दरम्यान ओबीसी समाजाचे भवितव्य आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महाएल्गार मेळाव्यात सांगलीसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान हरिदास लेंगरे यांनी केले आहे. हा मेळावा तुमचं भविष्यवे ठरवणारा मेळावा आहे. हा मेळावा तुमचं अस्तित्व टिकून ठेवणारा मेळावा आहे. आज जे ओबीसी मध्ये काही अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे, आज सुद्धा त्यांचे साखर कारखाने, त्यांचे बँका, त्यांचे शाळा, त्यांच्या कॉलेज, सगळी शासकीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात असताना देखील जे ओबीसी होती अन्याय व्हायला लागलेला आहे. ओबीसीच्या ताटातलं जे आरक्षणाचा जो घास आहे ती काही लोक हिरवून घ्यायला गेलेले आहेत. आम्हाला त्यांना विरोध करायचा नाही, परंतु आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण हा एल्गार मेळाव्यासाठी कामगार असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, सगळी असंघटित क्षेत्रातले कामगार असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीने आव्हान करतो. दरम्यान शासनाने मराठ्यांना आरक्षण द्यावे, मात्र ते ओबीसीतून न देता स्वतंत्र कोट्यातून द्यावे अशी मागणी गुरव समाजाचे नेते सुनील गुरव यांनी केली आहे. शासनाने मराठ्यांना आरक्षण द्यावं, पण ओबीसीच्या टक्क्यातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण दिलेलंच आहे, त्याच पद्धतीने स्वतंत्र व्यवस्था करावी. ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागू नये यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ओबीसी बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे संपन्न झाले आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये लोक या ठिकाणी उत्स्फूर्त येतील आणि हा सांगलीचा मेळावा यशस्वी करतील असं मला या ठिकाणी वाटतं. दरम्यान सांगली जिल्ह्यात 7 लाखांहून अधिक लिंगायत बांधव आहे. गेली 10 वर्षापासून समाजाच्या प्रलंबित मागण्या असून त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी सांगलीतील ओबीसी महाएल्गार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदीप वाले यांनी केले आहे. तरी हा जो महाएल्गार मेळा होणार आहे, सांगली जिल्ह्यात 7 ते 8 लाख लिंगायत समाज राहतो, त्या समाजाला माझी एक कळकळीची विनंती आहे, त्या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यात आपण सामील व्हावं आणि छगनराव भुजबळ यांना आपण एक चांगल्या पद्धतीचं निवेदन देऊन आपल्या ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत, आपल्या ओबीसीचे दाखले आहेत, जे दाखले मिळत नाहीत, हिंदू लिंगातलेले, विरसे लिंगातलेले, त्या मागण्यासाठी आपण त्या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहू. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.